आता काय म्हणाल छगन भुजबळांचे त्या स्टेटमेंटवर? बघा, श्रीकांत शिंदे साहेबांनी नाशिकमध्ये जी उमेदवारी घोषित करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी जे काही इनडायरेक्टली जे काही सिग्नल दिले त्याला एवढं सिरियसली का घेतात? अधिकृतपणे त्यांनी काही बोललं नव्हतं, पण गोडसे आहे तिथलचा दोन टर्मचा तर खासदार आहे, त्यांचं काम आहे म्हणून त्यांना मिळावं ही इच्छा त्याच्यातून प्रदर्शित झाली होती. मग हे नैतिकतेचे धडे जर आम्हाला द्यायचे असतील तर बाकी मतदारसंघामध्ये सुद्धा काही लोकांना जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्याला काय म्हणणार? नैतिकता म्हणणार? तुम्ही तिथं तुमचा उमेदवार अघोषित डिक्लेअर तर केलेलंच आहे तुम्ही. म्हणून एखादी चूक किंवा एखादा चुकून एखादा शब्द निघाला तर त्याचं एवढं मोठं काही भांडवल करायची गरज नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा चिरंजीव म्हणून नाही तर खासदार म्हणून लोकसभेमध्ये गोडसेंबरोबर करत असलेल्या कामाचा त्यांनासुद्धा त्याचा अनुभव आहे. म्हणून त्यांनी जर एखादा नाव घोषित करायचा प्रयत्न जरी केला असेल त्याला त्यांनी अधिकृत शिंदे साहेबांनी दुजोरा दिलेला नाही आहे, म्हणून एवढं सिरियस घेण्याचं काही कारण नाही.